श्री सोमणी समर्थ मैत्रिणी नो तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघा ही वर्कची साडी आहे, खूप सुंदर अशी ही साडी आहे. बघा पूर्ण भरलेली साडी आहे आणि पूर्ण साडीवरती पूर्णपणे अशी ही वर्क आहे. त्याच्यावरती आपण आता डिझाईन बनवणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. उंची 13 अधिक 1 14 पूर्ण उंची. शोल्डर मी 5.25 इंच घेतलेले आहे. छातीची घडी 34 चौथा भाग 8.5 इंच आणि कंभर 28 त्याचा चौथा भाग. 5.25 इंच मी मुंडा खोली घेतलेली आहे. 1.5 इंचाहून आपण मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे इथे बघा. आता आपण गळ्याची रुंदी 2 इंच घेतलेली आहे मी. खालचा गळा डीप आहे त्याच्यामुळे मी गळ्याची रुंदी 2 इंच घेतलेली आहे. पहिल्यांदा मी गळ्याला मार्किंग केलेलं आहे बघा 9.5 इंचावरती. त्याच्याखाली मी 12 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि खालची गळ्याची रुंदी मी 3.5 इंच घेतलेली आहे बघा. आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊया. अशा पद्धतीप्रमाणे थोडासा मी खाली डीपच गळा घेतलेला आहे बघा केलेला आहे. आता इथे मी जिथे आपण पहिलं मार्किंग केलं होतं तिथे एक मी अशी तिरकस रेषा आपण घेतलेला आहे. तो आपला वरचा पॅच मी आपण तयार करून घेणार आहोत. आणि खाली जे मार्किंग केलेलं आहे ते तुमच्या तुम्ही कुठल्याही गळ्याची रुंदी तुमची गळ्याची उंची जेवढी असेल त्याच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. इथे मी बघा अशा पद्धतीप्रमाणे कॅनव्हास पेपरवरती आपण गळ्याला आकार देऊन घ्यायचा. पुढे आपण 1 इंचाचं मार्जिन ठेवायचं. जसा आहे तसा आपण आकार आभाग हा कॅनव्हास पेपरवरती काढून घेतलेला आहे बघा. आता आपण तो आकार कट करून घेऊया व्यवस्थित. हा आपण एक आतला पॅच तयार केलेला आहे बघा. आणि हा पुढचा आकार आपण पानाकार आकार. आता तो जो मगाशी आपण पॅच हा काढला होता तो थोडासा वाढवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीप्रमाणे मी ठेवून बघा तो आकार वाढवून घेतलेला आहे हे बघा इथे. आता बघा इथे मी कॅनव्हास अस्तर म्हणजे आपलं मेन फॅब्रिक त्याच्यावरती मी अस्तर ठेवलेलं आहे. अस्तरवरती कॅनव्हास पेपर ठेवून आपण आता त्यात शिलाई करून घ्यायची. 1/2 इंचाचं मार्जिन ठेवत शिलाई पूर्ण भागावरती जसा आपण गळ्याला आकार दिला आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण शिलाई देऊन घ्यायची. इथे बघा गळ्याला आपण शिलाई देऊन घेतलेली आहे. आता कंबरेकडच्या साईने पण आपण 1/2 इंचाचं मार्जिन ठेवत पूर्णपणे शिलाई देऊन घ्यायची. आता आपण जो ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरतीच वर्क भरपूर आहे हे बघा इथे. आता थोडे मध्ये मध्ये वर्क आपल्याला शिलाई करताना मध्ये येतं त्याच्यामुळे आता आपण गळ्याचा आकार पूर्णपणे कट करून घ्यायचा. व्यवस्थित आकार कट करून घ्यायचा. शिलाई कट होता कामाने छोट्या छोट्या नॉचेस मारून घ्या म्हणजे व्यवस्थित आकार पलटी फोल्ड होऊन जाईल. जो वर्कचा भाग आहे तो मी पाठीमागच्या भागाला घेतला म्हणजे आपली डिझाईन पण सुंदर होऊन जाईल इथे बघा. तशा पद्धतीप्रमाणे आपण ॲडजस्ट करून घ्यावं लागतं ब्लाऊज पीसमध्ये कुठे आकार कुठं व्यवस्थित आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे आपण आकार हा कट करून घ्यावा लागतो. आता गळ्याभोवती आपण फोल्ड करून झाल्यानंतर गळ्यावरती आपण शिलाई देऊन घेणार आहोत पूर्ण. पूर्ण गळ्याभोवती आपण शिलाई देऊन घेतल्यानंतर जेवढे हे बघा इथे प्रमाणे आता आपण आता अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही आपण व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. आणि मेन फॅब्रिक जास्त असल्यामुळे नंतर तो भाग कट करून टाकायचा. थोडा हा सिल्कचा भाग असल्यामुळे अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित पकडून घ्या आणि शिलाई द्या म्हणजे कुठेही सुरकुती वगैरे पडणार नाही याची पण काळजी घ्यावी लागते हे बघा. आता आपण राहिलेलं मार्जिन कट करून टाकलेलं आहे. आता एक मध्य फोल्ड करून मी एका भागावरती अशा पद्धतीप्रमाणे मध्य सेंटरवरती बघा खडूच्या साह्याने एक रेष आखून घेतलेली आहे. अशासाठी रेष आखून घेतली की ज्यावेळेला आपण प्लेट्स टाकणार त्यावेळेला त्या मध्य सेंटरवरती बरोबर आपण त्या व्यवस्थित प्लेट्स टाकत जायचं म्हणजे आपला कपडा मागे पुढे होता कामाने
ह्याची काळजी घ्यायची. मध्य सेंटर पकडून आपण व्यवस्थित छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहे बघा. जेवढ्या आपल्याला जास्तीच्या प्लेट्स हव्यात त्या पद्धतीप्रमाणे आपण कापड कट करून घ्यायचं आणि अशा पद्धतीप्रमाणे आपण फोडून पण आणि दोन्हीकडच्या साईने व्यवस्थित प्लेट्स टाकून शिलाई मारून घ्यायची. हे बघा, ज्या वेळेला मध्य सेंटरवरून आपण ज्या प्लेट्स टाकल्या होत्या त्याच बाजूने पुढे पण आपण प्लेट्स धरत व्यवस्थित आपण, कारण हे सिल्कचं थोडं सुळसुळी कापड असल्यामुळे प्लेट्स आपल्या व्यवस्थित शिस्तीत ज्या पद्धतीप्रमाणे आपण फोडले केलेले आहेत त्या पद्धतीप्रमाणे आपण व्यवस्थित शिलाई देत जायचं. हे बघा, आता कॅनव्हासवरती मगाशी तुम्हाला मी सांगितलं होतं हा जो पॅच होता तो आपण वाढवून घेतला होता, तो अस्तरच्या भागावरती ठेवलेला आहे आणि जसा आकार दिलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे कडेने शिलाई देऊन घेतलेली आहे. आता जो आपण मगाशी प्लेट्स टाकून घेतला तो भाग खाली ठेवलेला आहे बघा, त्याच्यावरती मी अस्तर आणि अस्तरवरती कॅनव्हास आणि कडेने आपण जसा आकार दिला आहे त्या कडेने आपण शिलाई देऊन घ्यायची. हे बघा, इथे व्यवस्थितरित्या आपण शिलाई देऊन गेलेलं आहे. आता राहिलेला भाग कट करून टाकायचा आकाराच्या भोवतीने. आता मध्य सेंटरवरती एक नॉच मारायची म्हणजे आकार अस्तर आणि कॅनव्हास पाठीमागच्या भागावरती फोल्ड करायचा. व्यवस्थित पकडत आपण परत एक टीप मारून घ्यायची वरून. आता पाठीमागून आपण जेवढ्याला आपल्याला मार्जिन हवंय तेवढं त्या पद्धतीप्रमाणे आकारावरती आपण शिलाई देऊन घेणार आहोत आणि राहिलेलं कापड आपण कट करून टाकायचं. इथे बघा, जेवढं आपल्याला मार्जिन हवंय त्या पद्धतीप्रमाणे आपण तेवढाच भाग ठेवून टाकायचा, जास्तीचा भाग ठेवून घ्यायचा नाही. परत आपल्याला पाठीमागच्या भागाला तुरपाई करावी लागते म्हणजे हात शिलाई घालावी लागते. हे बघा, हा आपला आकार व्यवस्थित रेडी तयार झालेला आहे. आता पहिल्यांदा जो आकार काढला होता तो कॅनव्हास मी घेतलेला आहे बघा. तिथे मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपल्याला ब्लाऊजवरती आपण ज्या वेळेला आकार हा जोडणार आहोत त्यावेळी आपल्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही. अशा पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घेतलं तर व्यवस्थित आकार सेट होऊन जातो. हे बघा, आता मध्य सेंटरवरती मध्य सेंटर पिनअप करून घ्या म्हणजे आपला आकार हलणार नाही. आता आपण तिथे त्या आकाराभोवती लेस लावून घेणार आहोत. तुम्ही कोणत्याही प्रकारची लेस लावू शकता. इथे मी सिल्वर कलरची लेस लावलेली आहे बघा. परत आपण डबल शिलाई करून घ्यायची म्हणजे हे बघा लेसवरती आपण परत डबल शिलाई मारून घेणार आहोत. आपली लेस पक्की आपण आकार हा जोडून घेऊया. मगाशीच आपण त्याचा मध्य सेंटर काढून व्यवस्थित आकारावरती कडूंच्या साह्याने मार्किंग करून घेतलं होतं त्या पद्धतीप्रमाणे आपण आकार हा जोडून घेणार आहोत गळ्याभोवती. हे बघा, इथे गळ्याभोवती आपण घ्यायचं शिलाई मागे पुढे करत पक्की करून घ्यायची. आता बघा, इथे आपण परत तीस लेस आपण या पूर्ण गळ्याभोवती लावून घेणार आहोत. असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पॅचवर्क ब्लाऊज डिझाईनचे अपलोड आहेत, तेही तुम्ही नक्की पहा. पूर्ण गळ्याभोवती आता आपण ही लेस लावून घेतल्यानंतर परत डबल शिलाई लावून घ्यायची म्हणजे आपली लेस पक्की होऊन जाते. बघा, इथे आपली डिझाईन तयार झालेली आहे. तिथे आता मी इथे नॉट तयार करणार आहोत. आता आपल्याला कपड्याचीच नॉट तयार करायची आहे. बघा, इथे मी तिरकस पट्टी काढलेली आहे 1 इंचाची. कडेने मार्जिन करून पूर्ण आतमध्ये फोल्ड करून पूर्णपणे शिलाई देऊन घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने पुढचं कापड आपण कट करून टाकायचं.
एकदम बारीक असे आपण नॉड आपण इथे काढणार आहोत. आता सुईच्या धाग्यावरती आपण मी चार पदरी दोरा ओवलेला आहे बघा, आणि त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा टाका घालून घेतलेला आहे, तिथे गाठ मारलेली आहे आणि पूर्णपणे सुई आतमध्ये घालून आपण अशा पद्धतीप्रमाणे ओढायचं, म्हणजे आपली बारीक नॉड एकदम बारीक अशी नॉड आपल्याला तयार होते. आता मी दोन्ही नॉड तयार करून घेतलेले आहेत. आता इथे बघा मी जिथे आपल्याला आपल्याला हे गोंडे तयार करणार आहोत, मी जिथे आपल्याला डिझाईन आहे त्या पद्धतीप्रमाणे मी कापड कट करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे तिरकस कापड कट करून घेतल्यानंतर हे आपले गोंडे तयार होतात बघा. आता वरून एक शिलाई देऊन घ्यायची, जेवढे पण 3 इंचाचे 4 इंचाचे तुम्हाला जेवढ्या आकाराचे गोंडे हवे असेल तशा पद्धतीप्रमाणे आपण गोंडे तयार करू शकतो. बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये मी गोंडे कसे तयार करायचे हे दाखलेले आहेत. तर हे बघा इथे अशा पद्धतीप्रमाणे मध्य सेंटर काढून नॉड पकडायची आणि तिरकस टीप मारून घ्यायची, परत राहिलेलं कापड कट करून टाकायचं. हे बघा त्या ह्याच्यामुळे आपल्याला गोंड्यांना सुंदर असा लुक येतो. ही डिझाईन जिथे होती त्या पद्धतीप्रमाणेच मी कट करून घेतलेलं आहे. आता ही आपली नॉड तयार झालेली आहे. आता आपण ब्लाऊजवरती 3 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं गळ्याच्या वरून आणि नॉड लावून घ्यायची. खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे बघा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल. आणि जे कोणी अगोदर मला सबस्क्राईब केलेले त्यांचे मनापासून धन्यवाद. नेहमीप्रमाणे रेग्युलर टक्स मारायचे खालचे टक्स आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.